नमस्कार ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचं या बायोलॉजीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे काल आपण बायोटिक एजंट पाहिले होते पॉलिनेशनसाठी आज त्याच्या पुढचा पॉईंट आपल्याला सुरू करायचा आहे बायोटिक एजंटमध्ये पहिला पॉईंट आपण बघितला होता एंटेमोफिली पॉलिनेशन बाय इन्सेक्ट त्याच्यानंतरचा पॉईंट आपण बघितला होता ऑर्निथोफिली पॉलिनेशन बाय बर्ड्स आणि तिसरा पॉईंट बघितला होता चिरोप्टिरोफिली पॉलिनेशन बाय बॅट आणि प्रत्येकामध्ये आपण फुलांनी दाखवलेली फ्लावरनी दाखवलेली अॅडाप्टेशन्स पाहिलेली होती याच्यानंतरचा पॉईंट काय आहे बघा आउटब्रीडिंग डिव्हायसेस आता आउटब्रीडिंग डिव्हायसेसमधून आपल्याला अर्थ इथे समजत नाही म्हणून काय लक्षात ठेवायचं आहे कॉन्ट्राव्हन्सीज फॉर क्रॉस पॉलिनेशन असा पॉईंट तुम्ही तिथे लक्षात घ्या कॉन्ट्राव्हन्सीज फॉर क्रॉस पॉलिनेशन म्हणजे तरी काय तर क्रॉस पॉलिनेशनच फ्लावरमध्ये व्हावं त्यासाठी नेचरमध्ये केलेली तरतूद नेचरनी केलेली व्यवस्था त्याला आपण आहे कॉन्ट्राव्हन्सीस याच्यामध्ये बघा काय बघतोय आपण मेनी प्लॅन्ट हॅव मेकॅनिझम दॅट डिस्करेज ऑर प्रिव्हेंट सेल पॉलिनेशन बऱ्याचशा प्लांटमध्ये सेल पॉलिनेशन होऊ नये अशी व्यवस्था केलेली असते टू प्रमोट क्रॉस पॉलिनेशन अँड इन्क्रीज जेनेटिक डायव्हर्सिटी क्रॉस पॉलिनेशनच व्हावं आणि जेनेटिक डायव्हर्सिटी वाढावी यासाठी प्लांट हॅव इव्हॉल्ड ए वाईड व्हरायटी ऑफ सेक्सुअल स्ट्रॅटेजीज त्यासाठी या प्लॅन्टमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या सेक्शुअल स्ट्रॅटेजीज डेव्हलप झालेल्या आहेत सेक्सुअल स्ट्रॅटेजीज या शब्दाचा अर्थ निकष जेनेटिक डायव्हर्सिटी इज अँड इसेन्शियल फॅक्टर फॉर इव्होल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन जेनेटिक डायव्हर्सिटी ही महत्त्वाच्या फॅक्टर आहे फॉर इव्होल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन म्हणजे वेळेला नॅचरल सिलेक्शन रिव्होलूशन होत असतं नेचरमध्ये तेव्हा जेनेटिक डायव्हर्सिटी हा फार महत्वाचा इसेन्शियल असा फॅक्टर आहे हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे सीई साठी कंटिन्यू सेल पॉलिनेशन रिझल्टिंग इन ब्रीडिंग डिप्रेशन आता याचा अर्थ काय होतो नेहमी सतत सतत सेल्फ पॉलिनेशन झालं तर त्याचा परिणाम असा होता की इनब्रीडिंग डिप्रेशन त्याच्यामध्ये येतं आता इनब्रीडिंग डिप्रेशनचा अर्थ काय तो आधी समजून घ्या ज्या वेळेला सेल्फ सेल पॉलिनेशन होतं त्यावेळेला प्रोझिनीमध्ये एक प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो त्याला आपण इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणतो याचाच अर्थ ती वीक तयार होते याचाच अर्थ त्याचं जे प्रोडक्शन आहे ते कमी असतं सीड्स जास्त व्हायेबल नसतात याला म्हटलेलं आहे इनब्रीडिंग डिप्रेशन इनब्रीडिंग डिप्रेशन हे सेल पॉलिनेशनमुळं होतं कंटिन्यूड सेल पॉलिनेशन नुसतं सेल पॉलिनेशन नाही तर कंटिन्यूड सेल पॉलिनेशनमुळं होतं आता हे जर आपल्याला ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला क्रॉस पॉलिनेशनसाठी जावं लागेल दस प्लांट हॅव डेव्हलप मेनी डिव्हायसेस टू एनकरेज क्रॉस पॉलिनेशन क्रॉस पॉलिनेशनच व्हावं यासाठी प्लांटमध्ये बरीचशी डिव्हायसेस डेव्हलप झालेली आहेत त्याची काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहायची पहिला पॉईंट आहे युनिसेक्शुआलिटी युनिसेक्शलिटीचा अर्थ आपण बघितला होता म्हणजे युनिसेक्शुअल असणार आहेत म्हणजे काय लक्षात घ्या मेल फ्लावर वेगळं आणि फिमेल फ्लावर वेगळं म्हणजे आपोआपच त्याच्यामध्ये सेल पॉलिनेशन होण्याचा प्रश्न येणार नाही युनिसेक्च्युअलिटी म्हणजे काय हे लक्षात घ्या इन धिस केस द प्लॅन्ट बियर्स आयदर मेल ऑर फिमेल फ्लावर एकतर प्लॅन्टवरती मेल, मेल हो। हो। फ्लावर असेल किंवा फिमेल फ्लावर असतील इट इज ऑल्सो कॉल्ड त्याला काय शब्द वापरलाय डायोसिझम काय शब्द वापरलाय डायोसिझम ॲज फ्लावर्स आर युनिसेक्शुअल सेल पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल म्हणजे फ्लावर एक तर मेल आहे किंवा फिमेल आहे त्यामुळे सेल पॉलिनेशन होणार नाही प्लॅन्ट मे बी मोनोसियस त्याच्यामध्ये काही वेळेला प्लॅन्ट मोनोसियस असतात एक्झाम्पल मेज और डायोसियस प्लांट आहे मलबेरी और पपया आता मोनोसियस म्हणजे काय मेजमध्ये आणि डायोसियस म्हणजे काय मलबेरीमध्ये हे लक्षात घ्या मोनोसियस मेजमध्ये एकाच प्लांटवरती मेल आणि फिमेल फ्लावर्स येतात पण मेल फ्लावर वेगळी आणि फिमेल फ्लावर वेगळी असतात वेग तर डायोसियसमध्ये मलबेरी किंवा पपयाच्या प्लांटमध्ये मेल प्लांटच वेगळं असतं की जी मेल फ्लावर्स तयार करतं आणि फिमेल प्लॅन्ट वेगळं असतं की जी फक्त फिमेल फ्लावर तयार करतं म्हणजे मेल आणि फिमेल फ्लावर जर वेगवेगळ्या ठिकाणी तयार होत असतील तर सेल पॉलिनेशन होणार नाही फक्त काय होईल क्रॉस पॉलिनेशन आता दुसरा कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे डायकोगॅमी आता डायकोगॅमी म्हणजे काय आपण सेल्फ पॉलिनेशनसाठी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये होमोगॅमी असा शब्द पाहिला होता की ज्याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की तिथे मेल आणि फिमेल पार्ट हे ॲट ए टाईम मॅच्युअर होतात सायमल्टेनियसली मॅच्युअर होतात त्याला आपण होमोगॅमी म्हटलं आता इथे शब्द आहे डायकोगॅमी म्हणजे काय मेल अँड फिमेल पार्ट्स मॅच्युअर ॲट डिफरंट टाईप्स टाईम याला म्हणायचं डायकोगॅमी इन धिस डिवाइस अँथर्स अँड स्टिग्मा अँथर म्हणजे मेल पार्ट स्टिग्मा म्हणजे फिमेल पार्ट मॅच्युअर ॲट डिफरंट टाईम इन ए बायसेक्श्युअल फ्लावर म्हणजे जरी फ्लावर बायसेक्श्युअल असलं तरीसुद्धा सेल्फ पॉलिनेशन होणार नाही मेल पार्ट तयार असेल तर फिमेल पार्ट तयार नस असणार नाही फिमेल पार्ट तयार असेल तर मेल पार्ट तयार असणार नाही ते आता कसं होतं ते आपण पुढं बघूया सो याज टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन बायसेक्शुअल फ्लावर असून सुद्धा मेल आणि फिमेल पार्ट वेगळ्या वेगळ्या वेळेला तयार होतात या याला आपण काय म्हणायचं डायको मी आता त्याचे पुन्हा दोन प्रकार पडतात प्रोटँड्री प्रोटॅन्ड्री याचा अर्थ काय समजून घ्या इन दिस टाईप अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन गायनोशियम आता नीट लॅपियर होणाऱ्यांनी सीईटीला बसणाऱ्यांनी बोर्डासाठी हा पॉईंट आपल्या लक्षात ठेवायचाच आहे प्रोटॅन्ड्री या शब्दाचा अर्थ काय या टाईपमध्ये अँड्रियोशियम पहिल्यांदा मॅच्युअर होतात नंतर गायनोशियम होतात त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे फ्लोरेट ऑफ सनफ्लावर आता तुम्हाला एक्झाम्पल सहित लक्षात ठेवायचं प्रोटॅन्ड्री त्याचं एक्झाम्पल काय असं विचारलं जातं आता प्रोटोगायनी इन दिस टाईप गायनोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन अँड्रोशियम इथं गायनोशियम अगोदर मॅच्युअर होतो आणि नंतर अँड्रोशियम प्रोटो या शब्दाचा अर्थ अगोदर अँड्रो या शब्दाचा अर्थ अँड्रोशियम गायनी या शब्दाचा अर्थ आहे गायनोशियम याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट जो बघायचा आहे प्रो पोटेन्सी प्रो म्हणजे अगोदर पोटेन्सी या शब्दाचा ॲक्च्युली अर्थ होतो स्टरिलिटी पोलन ग्रेन्स ऑफ द अदर फ्लावर जर्मिनेट रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा ऑफ स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन फ्रॉम द सेम फ्लावर म्हणजे ग्रेन जर दुसऱ्या फ्लावरचे पडले स्टिग्मावरती तर ते लवकर मॅच्युअर होतात किंवा लवकर जर्मिनेट होतात मात्र त्याच फ्लावरचे पडले तर लवकर जर्मिनेट होत नाहीत आणि त्याचं एक्झाम्पल आहे ॲपल हे लक्षात घ्या प्रत्येक पॉईंट काय आहे त्याचं एक्झाम्पल काय त्याच्यामध्ये काय कंडिशन असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे नंतर आहे हेटेरो स्टायली किंवा त्याला दुसरं नाव दिले हेटेरोमॉर्फी मॉर्फी हेटेरोस्टायली म्हणजे काय लक्षात घ्या हेटेरोस्टायली आपण कार्पेल पाहिली कार्पेल हा गायनोशियमचा पार्ट पाहिला गायनोशियममध्ये तीन पार्ट येतात त्याच्यात त्याला आपण कार्पेल असं म्हटलं कार्पेलमध्ये तीन पार्ट येतात त्याला आपण काय म्हटलं होतं लक्षात घ्या स्टिग्मा स्टाईल अँड ओहोरी तर स्टिग्मा स्टाईल आणि ओहरीमध्ये जो आपण मिडल पार्ट स्टॉकचा पाहिला त्याला आपण स्टाईल म्हणतो तर इथे ह्या प्लॅन्टमध्ये स्टाईलची लेंथ वेगवेगळी असते स्टाईल काहीची लेंथ जास्त असते काहींची लेंथ कमी असते आणि त्याला आपण हेटेरो स्टाईली म्हणणारे हेटेरो म्हणजे डिफरंट स्टायली म्हणजे स्टाईलची लेंथ आपल्याला इथं पाहायची आहे आणि त्याचं एक्झाम्पल आहे रोज किंवा दुसरं आणि त्या एक्झाम्पलचं दुसरं नाव त्यांनी तिथं दिलेलं आहे प्रेम्युला देअर आर टू ऑर थ्री फॉम्स ऑर टाईप्स ऑफ द फ्लावर म्हणजे इथं दोन किंवा तीन प्रकारची फ्लावर असतात त्याच्यामध्ये कमी जास्त लांबीच्या स्टाईल्स असणार आहेत इन विच स्टिग्माज अँड अँथर्स आर प्लेस्ड ॲट डिफरंट लेवल्स आता डिफरंट लेवलला त्या लेवल कशा येणार तर स्टाईली म्हणजे स्टाईलच्या लेंथनुसार वरती किंवा खाली ते ॲडजस्ट होणार धिस प्रिव्हेंट द पॉल पोलन्स फ्रॉम रिचिंग द स्टिग्मा अँड पॉलिनेटिंग एजंट आणि त्यामुळं त्याच फुलातले अंथर त्याच फुलातल्या स्टिग्मावरती पडत नाहीत इन हेट्रोमॉर्फिक फ्लावर्स पोलन ग्रेन्स प्रोड्युस्ड फ्रॉम अँथर पॉलिनेट स्टिग्माज प्रोड्युस्ड ॲट सेम लेवल आता हेट्रोमॉर्फिक फ्लावरमध्ये पोलन ग्रेन जे प्रोड्यूस केलेले आहेत अँथरपासून ते पॉलिनेट करता स्टिग्माला प्रोड्यूस्ड ॲट सेम लेवल म्हणजे ज्या लेवलचे अँथर होते त्याच लेवलला लेवल म्हणजे फुलामधली हाईट त्याच लेवलच्या स्टिग्माला ते काय करतात पॉलिनेट करतात आणि हे कशावर अवलंबून असतं लक्षात घ्या तुमच्या लक्षात येणार नाही आपण भेटल्यानंतर पुन्हा तुम्ही मला हा पॉईंट विचारा चौऱ्याण्णव तर दोन हजार सहाच्या पुस्तकामध्ये हा डिटेलमध्ये दिलेला होता डायग्रॅमसहित दिलेला होता मी तुम्हाला परत पुस्तकातल्या डायग्रॅम काढून तुम्हाला ते समजून सांगेन पण तिथे तुम्ही पार तर समजलं नाही तर पॉईंट आउट करून ठेवा समजायला तसं काही अडचण येणार नाही तर तिथे काय होतं बर्ड जो आहे त्याची जी चोचीची लेंथ आहे त्यानुसार अँथर आणि स्टिग्मा हे एक मे निघालेले अँथरपासून जे से पोलन दें, सेम लेवलच्या स्टिग्माला पॉलिनेट करतात आता नंतरचा जो पॉईंट आहे तो आहे हरकोगॅमी आता हरकोगॅमी शब्दाचा अर्थ समजून घ्या इट इज ए मेकॅनिकल डिव्हाइस एक मेकॅनिकल डिव्हाइस आहे टू प्रिव्हेंट सेल पॉलिनेशन इन बायसेक्श्युअल फ्लावर फ्लावर बायसेक्शुअल आहे त्याच्यामध्ये आपल्याला सेल पॉलिनेशन प्रिव्हेंट करायचं आहे त्यासाठी मेकॅनिकल डिव्हाइस आहे तिथं म्हणजे काय लक्षात घ्या इन प्लांट्स नॅचरल फिजिकल बॅरियर इज प्रेझेंट नॅचरल फिजिकल बॅरियर आहे आता आपण रस्त्याने सगळीकडे जातो कोरोना आहे कोरोना ले ले आहे कोरोनाच्या धर्तीवर सगळीकडे रस्ते बॅरॅकेट्सनी बंद केलेले आहेत आपल्या जाण्याच्या मार्गामधला अडथळा म्हणजे तो बॅरॅकेट आहे तसं तिथे पोलन हा त्या पिस्टीलवरती जाऊ नये म्हणून नॅचरल और फिजिकल बॅरियर असतो फिजिकल बॅरियर असतो कोणाच्यामध्ये टू सेक्स ऑर्गन टू अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पोलन विथ स्टिग्मा म्हणजे पोलन आणि स्टिग्मा एकमेकाच्या सानिध्यात येऊ नयेत म्हणून ऑफ सेम फ्लावर त्याच फ्लावर मध्ये असं होऊ नये म्हणून म्हणजे क्रॉस पॉलिनेशन होणार सेल पॉलिनेशन होणार नाही त्याचं एक्झाम्पल आहे कॅलोट्रॉपिस त्याच्यामध्ये काय असतं समजून घ्या पेंटॅग्युलर स्टिग्मा इज पोझिशन अबाव द लेवल ऑफ अँथर्स पेंटॅगोन पेंटॅ पेंटॅग्युलर हा स्टिग्मा असतो आणि हा पेंटॅग्युलर जो स्टिग्मा असतो तो पोजिश्न केलेला असतो पोझिशन म्हणजे अशा पद्धतीनं बसवलेला असतो की तो अँथरच्या वरच्या बाजूला असतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला पोलिनिया बघायला मिळतात पोलिनिया हे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या घराच्या आसपास जर कॅलोट्रॉपस म्हणजे रुईचं प्लांट असेल तर त्या रुईच्या प्लॅटला फ्लावरिंग आलेलं असतं बघा बऱ्यापैकी तर ते फ्लावर जर एक काढून बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचं स्ट्रक्चर बघायला मिळेल जी, हे जी स्टिग्मा आहे ती पेंटॅंग्युलर असते आणि त्याच्याबरोबर कॉर्नरला दोन्ही बाजूला पोलिनिया म्हणजे छोट्याशा अशा बलूनसारखी स्ट्रक्चर असतात की ती स्ट्रक्चर ह्या अँथरला स्टिग्मापर्यंत जाऊ देऊ देत नाहीत त्याच्यानंतरचं अजून एक पॉइंट आहे सेल्फ इनकॉम्पिटेबिलिटी इनकॉम्पिटेबिलिटी याचा अर्थ योग्य नाही मॅच होत नाही सेल्फ स्टरिलिटी त्याला आपण म्हणतो धिस इज ए जेनेटिक मेकॅनिझम ड्यू टू विथ द जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज इनहिबिटेड त्याच पोलन ग्रेन त्या स्टिग्मावरती जर पडले तर त्याच्यामध्ये त्याचं जर्मिनेशन इनहिबिट केलं जातं प्रिव्हेंट केलं जातं यालाच आपण म्हणतो सेल्फ इनकॉम्पिटेबिलिटी किंवा त्याला म्हणायचं सेल्फ स्टरिलिटी त्याचं एक्झाम्पल आहे टोबॅको आणि थिया तर या पद्धतीनं आपण आउटब्रीडिंग डिव्हायसेस म्हणजेच कॉन्ट्राव्हन्सीस फॉर क्रॉस पॉलिनेशन या पॉईंटमध्ये आपण काय लक्षात घेतलं समजून घ्या कॉन्ट्राव्हन्सीज म्हणजे क्रॉस पॉलिनेशनच व्हावं म्हणून केलेली तरतूद पहिला पॉईंट युनिसेक्शुअलिटी त्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आपण शिकलो मोनोसियस आणि डायोसियस त्याच्यानंतरचा पॉईंट आपण बघितला डायकोगॅमी त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल पार्ट वेगळ्या वेळेला मॅच्युअर होतात नंतर प्रोटॅन्ड्री आणि प्रोटोगायनी अजून एक पॉईंट आपण बघितला प्री पोटॅन्सी त्याच्यानंतरचा हेटरोस्टायली त्याच्यानंतरचा हरको गॅमी आणि अजून एक पाहिला इनकॉम्पि सेल्फ इनकॉम्पिटॅबिलिटी त्यालाच म्हणायचं सेल्फ स्टरिलिटी या पद्धतीनं आपण क्रॉस पॉलिनेशन व्हावं म्हणून नेचरमध्ये जी काही तरतूद केलेली आहे ले ले, ते सगळे पॉइंट्स आपण पाहिले चार पाच पॉईंट आहेत सगळे वैयक्तिक व्यवस्थित लक्षात घ्या त्या पॉईंटचा अर्थ समजून घ्या ती कन्सेप्ट समजून घ्या आणि त्याची पर्टिक्युलर एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायची आहेत यानंतर एक स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये छोट्याशा दोन लाईन्स दिलेल्या आहेत त्या जरा बघा इन ऑल ब्रिडिंग प्रोग्राम्स द प्लँट हार हँड पॉलिनेटेड टू इन्शुअर क्रॉस पॉलिनेशन बिटवीन सिलेक्टेड व्हरायटीज म्हणजे ज्यावेळेला आपण ब्रीडिंग प्रोग्राम करतो म्हणजेच त्याचा अर्थ ज्यावेळेला आपण हायब्रीड सीड तयार करत असतो त्यावेळेला त्या प्लॅन्टमध्ये हँड पॉलिनेशन केलेलं असतं क्रॉस पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी त्याची दोन एक्झाम्पल दिलेली आहेत व्हीट आणि राईस या पद्धतीनं आपण कॉन्ट्रावन्सीज फॉर क्रॉस पॉलिनेशन हा पॉईंट कम्प्लीट केला महत्त्वाचा पॉईंट आहे सगळ्या कन्सेप्ट समजून घ्या याच्यानंतरचा पॉईंट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू तोपर्यंत तो होमवर्क सगळ्यांनी पूर्ण करा राहिलेले व्हिडिओ आपले पाहायचे असतील तर ते वन बाय वन बघून घ्या आणि काय अडचणी असतील तर मला वैयक्तिक किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून किंवा फोन करून विचारा थँक्यू